पहाटेपासून रात्रीपर्यंत राबणारे रिक्षावाले काका, पहाटेपासून रात्रीपर्यंत राब राबणारे रिक्षावाले काका, गॅसच्या लाईनमध्ये थांबणारे दोन दोन तास वाट बघणारे रिक्षा काका, पाठ दुखते तरी सुद्धा काम न टाळता परत आणि सकाळपासून रात्रीपर्यंत पुण्याच्या एका टाकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फिरणारे रिक्षावाले काका, मुलीच्या लग्नाची तरतूद करायची आहे, मुलाला चांगल्या प्रकारे शिक्षण उभा करायचं आहे आणि त्या पाठोपाठ घरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्याला खंबीरपणे उभा राहत स्ट्रगलिंग करणारा तो माझा रिक्षावाला दादा। सहज सहज आज आठवण आली, फिरता फिरता आठवण आली, तुझं ड्रायव्हिंग लायसन्स रिन्युअल आहे का रे प्रॉपर? 500-500 रुपयामध्ये रिन्युअल होत असताना 20-20 रुपयासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काबाड कष्ट करणाऱ्या रिक्षावाले दादा, तुझं ड्रायव्हिंग लायसन्स प्रॉपर रिन्युअल करून घे। जर ते लायसन्स बंद पडलं, ते लायसन्स एक्सपायर झालं, त्या लायसन्स परत एकदा रिटेस्ट करावं लागलं तर तुझे 20-20 रुपये कमवलेले तुझ्या घरातल्यांच्या स्वप्नासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पळपळ पळणाऱ्या रिक्षावाले दादा, तुझं लायसन्ससाठी खर्च मोठा आहे। आत्ताच तुझी रिक्षा 2 मिनटं साईडला घे। मला माहिती आहे तुझी सकाळपासून रात्रीपर्यंत खूप धावपळ 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 आणि धावपळच चालू आहे, फक्त तुझं लायसन्स रिन्युअल आहे का एकदा प्रॉपर ते प्लीज चेक कर। तळमळीनं सांगतोय, तुझ्या मागे असंख्य खर्चाचा डोंगर उभा आहे तरीसुद्धा तुझ्या रिक्षाचं लायसन्स प्रॉपर रिन्युअल करून घे। खूप तळमळीनं सांगतोय दादा।